गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर शहरातील कचऱ्याचा प्रश्न हा गंभीर बनलाय. शहर आणि उपनगरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कसबा बावड्यातील लाईन बाजार परिसरात महापालिकेच्या वतीने झूम प्रकल्प उभारण्यात आलाय. मात्र हा प्रकल्प येथील नागरिकांसह जनावरांच्या आरोग्याला देखील हानिकारक ठरत आहे. कचऱ्याची या प्रकल्पामध्ये योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावल्याने परिसरात कचऱ्याचं मोठं डोंगरच उभं राहिले. आता या कचऱ्याला आगी लागण्यास सुरुवात झाली तर गेल्या काही दिवसांपासून ही आग धुमसत असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या धोका वाढलाय. नागरिक नाही तर जनावरांनाही याचा फटका बसत आहे. त्यामुळे महापालिकेने याचा बंदोबस्त कसा करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. नागरिकांना ना धुरानं अक्षरशः हैराण केलं असून या परिसराला आता धुक्याचं स्वरूप प्राप्त झालंय. याचाच आढावा घेतलाय नागरिकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी श्रीकांत पाटील यांनी. कोल्हापुरातील कसबावड्यात असणारा महानगरपालिकेचा झूम प्रकल्प आणि या झूम प्रकल्पाला गेल्या काही दिवसापासून आग लागल्याने या आगीमुळे अत्यंत मोठ्या प्रमाणात धुराचे जे लोट आहेत ते हवेत पसरत असलेले दिसत. आपण सध्या आहोत लाईन बाजार येथील झूम प्रकल्पाच्या ठिकाणी. आपण बघत आहोत की भर उन्हात जे धुराचे लोट आहेत ते हवेत पसरत आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना जे खोकला असेल किंवा धुरामुळे अनेक त्रासाला सामोरे जावं लागत आहेत. नागरिकांबरोबर जनावरांना देखील या त्रासाला सामोरे जावं लागत आहेत. जनावरांचे दूध आटल्याचा दावा जो आहे तिथल्या नागरिकांनी केलेला आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी येथील नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की या धुरामुळे त्यांना काय त्रास होतो, नेमकं कशाच प्रकारे त्यांना या समस्येला सामोरं जावं लागत आहे. मला सांगा किती वर्ष तुम्ही इथे राहताय आणि तुम्हाला काय त्रास नेमका होतो? आम्ही 40 वर्ष इथे राहतो. धुरापासून आम्हाला फुटमटल्यासारखं होते. काय आम्हाला आजाराला हे करावं लागते. दवाखान्यात कोण खासदार आमदार कोणीही इकडे येऊ शकले नाही. 2 वर्षात कचरा काढतो म्हणजे आणि बगबगीचा करतो, काही झाल्या नाही. झाडे लावतो म्हणजे काही केल्या नाही. या कचऱ्या प्रकल्पाला काहीच केलेलं नाही. मला सांगा तुम्ही इथे किती वर्ष राहताय, नेमका किती दिवस रात्रात सुरू झालाय, काय नेमकी मागणी? हा त्रास 55 वर्ष झालं. आमच्या आजी सासऱ्यापासून आम्ही इथे राहतोय आणि हा 4 दिवस झाला. असा धूर, भयंकर धूर 4 दिवस झाला आहे. रस्त्यावर माणूस दिशेनं झालाय. येता जाता गाड्यात काल 2 ऍक्सिडेंट झाले. धुरामुळे कुणालाच काही दिसलं नाही आमोर समोर. आणि घोटमळत आहे, आतनं तोंड कडू म्हणजे असं, म्हणजे एक प्रकारचा श्वास घेताना त्रास होतोय. सगळं तोंड आतनं सगळं हे होतंय ह्या धुरानं. छातीत त्यांना असा त्रास होतोय भरपूर. आता आमच्या सासऱ्यांचं बायपास झालंय, त्यांची तब्येत बरी नाही. या धुरानं त्यांना पण त्रास व्हायला लागलाय. काय नेमके महानगरपालिकेकडे मागणी? आता त्यांनी म्हणते ते हा कचराच करून दाखवा. म्हणजे त्यांनी बोलले होते की ग्रीन प्लान काय, झाडी लावणार काय काय करणार. 2 वर्ष झाले त्याला काही केलेले नाही अजून. हा कचरा पलीकडचा उठवतो म्हटले, उठवले पण परत नंतर आणि हे पत्रे घातले परत आणि आणून हाय तसा कचरा त्यांनी टाकले. उलट 2 पटीने जास्त टाकायला लागले. भरपूर कचरा टाकले आणि ते माझ्या आमच्या म्हणजे आमच्या वयाच्या मुलींवर इफेक्ट होत आहे. माहितीच असेल फ्युचर मध्ये काही झालं तर त्याचं रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार. आता इथून भरपूर कॉलेजचे मुलं मुली मेडिकलचे भरपूर जातात. असं धुरातनं जातात येतात रोज. आपल्यासोबत बोलण्यासाठी वयस्कर अजित देखील आहेत. अजित तुम्ही किती वर्ष राहताय, नेमका काय त्रास आहे? आम्हाला त्रास का आहे की 20 वर्ष तर लई जास्त आहे. आणि 20 वर्ष आम्ही त्याच्या आधी काय आम्हाला नव्हता. माळ चांगला होता येऊ तेव्हा आमची सगळी चिपाड उन्हात घालायचे. आम्ही घाणा होतो आमचा इथं. आम्ही घाण्याच्या इथे आम्ही इवेबर इथे जेवण बिवणं घेऊन याचं जेवायचं इथंच. आणि आमची ही सगळं झालेलं आहे रानात. आमची सगळी उपोषणाला बसणार असा इशारा यावेळी येथील नागरिकांनी दिलेला आहे. त्यामुळे आता प्रशासन काय भूमिका घेणार आणि या धुरापासून येथील नागरिकांची काय सुटका करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. श्रीकांत पाटील, न्यूज 10 महाराष्ट्र, कोल्हापूर.